मुंबईतल्या कोस्टल रोडमधील टनेल फेजमध्ये आपण उभे आहोत आणि सध्या आपण पाहू शकता टनेलमध्ये या ठिकाणी लिकेज हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. हा रस्ता पूर्ण झाला कारण सत्ता बदल झाला आणि एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाले, नाहीतर अजून 2-4-5 वर्ष हा रस्ता पूर्ण झाला नसता. मुंबईत पावसाळ्याला अद्याप सुरुवात झालेली नाही आहे आणि तरी सुद्धा कोस्टल रोडच्या या बोगद्यांमध्ये गळती झाल्यामुळे एकूणच कोस्टलवरील या बोगद्याच्या कामावरती आता प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित केलं जात आहे. अकरा मार्चला या कोस्टल रोडच्या फेजचं जे सुरुवात आहे ती करण्यात आली होती. टनेल बोरिंगचा पहिल्यांदाच वापर या बोगद्यासाठी करण्यात आला होता. मुंबई महानगरपालिकेचा अत्यंत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो, मात्र या ठिकाणी पावसाळ्यापूर्वीच टनेलमध्ये अनेक ठिकाणी गळती ही पाहायला मिळत असल्यामुळे या ठिकाणी या बोगद्याच्या एकूणच कार्यपद्धतीवरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत.